हेलो फ्रेंड्स, वेलकम टू केमिस्ट्री गुरु चैनल। लास्ट लेक्चर मध्ये आपण इंट्रोडक्शन टू सबस्टिट्यूशन रिएक्शन बघितलं आहे। आज आपण SN2 रिएक्शन म्हणजे काय बघणार आहोत। SN2 रिएक्शन मीन्स सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बाय मॉलिक्युलर रिएक्शन आहे। न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन आहे। आपण सबस्टिट्यूशन रिएक्शनचे टाइप बघितले होते। दोन टाइपचे सबस्टिट्यूशन रिएक्शन असतात, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन अँड न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन। न्यूक्लिओफिलिकमधला SN2 आपण बघणार आहोत। न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन बाय मॉलिक्युलर रिॲक्शनमध्ये काय होतं आहे नक्की? जो न्यूक्लिओफाईल आहे तो तुमच्या अल्किल हॅलाइड जो सबस्ट्रेट आहे त्याच्यावर अटॅक करणार आहे। अटॅक केल्यानंतर जो लिव्हिंग ग्रुप आहे, एक्स इथे लिव्हिंग ग्रुप आहे, तो निघून जाणार आहे इलेक्ट्रॉन पेअर घेऊन आणि प्रोडक्ट फॉर्म होणार आहे। लिव्हिंग ग्रुपला रिप्लेस करतोय तुमचा न्यूक्लिओफाईल, इट इज द सबस्टिट्यूशन। कोण रिप्लेस करतोय? न्यूक्लिओफाईल। म्हणून त्याला म्हणणार आहे सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक बाय मॉलिक्युलर आहे, कारण की अल्किल हॅलाइडवर तसेच न्यूक्लिओफाईलवर तुमचा रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड असणार आहे। आपण मेकॅनिझम बघूया शॉर्टमध्ये काय होतंय। इथे मिथिल ब्रोमाइड एक्झाम्पल घेतलंय। मिथिल ब्रोमाइडमध्ये हायड्रॉक्साइड आयन बॅकसाईडने अटॅक करतोय कार्बनच्या। हा जेव्हा बॅकसाईडने अटॅक करतोय तेव्हा कार्बनचा आणि ब्रोमिनचा जो बॉन्ड आहे तो वीक होतोय आणि ट्रान्झिशन स्टेट फॉर्म होते। ट्रान्झिशन स्टेटमध्ये पार्शियल बॉन्ड फॉर्मेशन बिटवीन ओ एच अँड कार्बन अँड पार्शियल बॉन्ड ब्रेकिंग बिटवीन कार्बन अँड ब्रोमिन ही ट्रान्झिशन स्टेट फॉर्म होणार आहे। तिची एनर्जी मोर असणार आहे, विच गिव्ज यू प्रोडक्ट्स अल्कोहोल प्लस बी आर मायनस। वन स्टेप मेकॅनिझममध्ये SN2 रिएक्शन कॅरी आउट होणार आहे। जो रेट आहे रिएक्शनचा तो तुमच्या सबस्ट्रेटवर आणि न्यूक्लिओफाइल जो आहे त्याच्यावर डिपेंड आहे, आणि त्याला त्याच्यामुळे आपण म्हणणार आहोत बाय मॉलिक्युलर रिॲक्शन। आता इथे बॉन्ड फॉर्मेशन अँड बॉन्ड ब्रेकिंग जे आहे सिंगल स्टेपमध्ये होतं, देअरफॉर वी आर सेइंग इट इज अ कन्सर्टेड रिॲक्शन। स्टार्टिंगला आपला एनर्जी प्रोफाइल डायग्राम जर तुम्ही बघितली तर एनर्जी आणि रिॲक्शन कोऑर्डिनेट वर्सेस रिॲक्टन्स जे आहे दे रिॲक्ट सबस्ट्रेट मिथिल क्लोराईड आहे, न्यूक्लिओफाईल हायड्रॉक्साइड आयन। जसा हायड्रॉक्साइड आयन मिथिल क्लोराईडला अप्रोच करणार आहे बॅकसाईडने, इथे तुम्ही बघू शकता बॅकसाईडने अप्रोच होतोय। जी ट्रान्झिशन स्टेट फॉर्म होते पार्शियल बॉन्ड फॉर्मेशन अँड पार्शियल बॉन्ड ब्रेकिंग, हिची एनर्जी काय असणार आहे? हायर असणार आहे। हा बॉन्ड ब्रेक होत जाणार आहे इथे आणि मिथेनॉल तुम्हाला प्रोडक्ट म्हणून फॉर्म होणार आहे। ओ एच जो आहे तो सी एल मायनसला रिप्लेस करतोय, विच हॅज लेस एनर्जी कम्पेअर टू रिॲक्टर, मीन्स इट इज मोर स्टेबल प्रोडक्ट यू विल गेट। आता रिॲक्शन जी आहे ती कोणकोणत्या फॅक्टरवर डिपेंड असणार आहे तुमची? आता रेट जो आहे रिॲक्शनचा तो सगळ्यात मेन आहे तुमची सिंगल स्टेप रिॲक्शन आहे। एका स्टेपमध्येच तुमचं काय होतोय, न्यूक्लिओफाईल बॅकसाईडने अटॅक होतोय। बॅकसाईडने अटॅक झाल्यानंतर कार्बन आणि क्लोरीनचा बॉन्ड ब्रेक होतोय। हा जो क्लोरीन आहे हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर तो घेऊन जाणार आहे आणि लिव्हिंग ग्रुप म्हणून तो निघणार आहे। आणि ओ एच मायनस काय करतोय, बॅकसाईडने अटॅक करतोय। ही ट्रान्झिशन स्टेट फॉर्म होते विच गिव्ज यू प्रोडक्ट। तुमच्या रेट डिटर्मिनिंग स्टेपमध्ये दोघं इन्वॉल्व्ह होत आहे, न्यूक्लिओफाईल आणि तुमचा सबस्ट्रेट, म्हणून या दोघांवर तुमचा रेट डिपेंड असणार आहे। पहिली गोष्ट आहे तुमचा सबस्ट्रेट। सबस्ट्रेट आता इथे मिथिल क्लोराईड घेतला आहे, तुम्ही जर बघितलं कार्बनला तिघं हायड्रोजन ॲटम अटॅच आहे, त्याच्यामुळे इथे स्टेरिक हिंड्रन्स नाही येणार आहे। न्यूक्लिओफाईल जो आहे तो इझिली अप्रोच करणार आहे आणि कार्बनचा आणि लिव्हिंग ग्रुपचा बॉन्ड ब्रेक होणार आहे।
जर इथे तुम्ही हायड्रोजनच्या ऐवजी मिथिल ग्रुप घेतले 3, तर स्टेरिक क्राउडिंग होणार आहे आणि त्यामुळे काय होईल, न्यूक्लिओफाइलचा जो अटॅक आहे तो स्लाइटली हिंडर्ड होणार आहे. त्याच्यामुळे रेट जो आहे तो रिॲक्शनचा लेस होणार आहे अँड देअरफोर प्रायमरी अल्किल हॅलाइड रिॲक्ट फास्टर कम्पेअर टू सेकंडरी अँड कम्पेअर टू टर्शरी फॉर SN2 रिॲक्शन. हा झाला नेचर ऑफ सबस्ट्रेट, म्हणजे सबस्ट्रेट असा पाहिजे की ज्याच्यामध्ये स्टेरिक हिंड्रन्स लेस असेल. सेकंड आहे तुमचा लिव्हिंग ग्रुप. लिव्हिंग ग्रुप म्हणजे कार्बन आणि क्लोरीनमध्ये इथे जो बॉन्ड ब्रेक होतोय हा Cl- म्हणून निघून जातोय. आता हा किती स्टेबल आहे याच्यावर डिपेंड असणार आहे तुमचा रेट ऑफ रिॲक्शन. जो ॲटम निगेटिव्ह चार्ज स्टॅबिलाइज करू शकतो दॅट विल इन्क्रीज युअर रेट ऑफ रिॲक्शन. मग इथे असाच ॲटम पाहिजे की जो इलेक्ट्रॉन घेऊन जाऊन तो निगेटिव्ह चार्ज स्टॅबिलाइज करेल. फॉर एक्झाम्पल हॅलोजन तुम्ही इथे क्लोरीन घेतला आहे, क्लोरीन इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे आणि त्यामुळे तो निगेटिव्ह चार्ज स्टॅबिलाइज करतो. आणि तुम्ही बघू शकाल कार्बनवर डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि क्लोरीनवर डेल्टा निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणून हा इलेक्ट्रॉन सुद्धा घेऊन जातो आहे आणि Cl- फॉर्म होतो आहे. थर्ड आहे तुमचा पॉवर ऑफ न्यूक्लिओफाइल. तुमचा न्यूक्लिओफाइल निगेटिव्हली चार्ज आहे, न्यूट्रल आहे, त्याच्यावर तुमचा रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड असणार आहे. जर न्यूट्रल मॉलिक्युल असेल त्याचा रेट स्लाइटली लेस असणार आहे. तेच जर निगेटिव्हली चार्ज असेल न्यूक्लिओफाइल तर तो इझिली अटॅक करणार आहे. त्याची जी कॅपॅसिटी डोनेशन ऑफ इलेक्ट्रॉनची ती मोर असणार आहे आणि रेट पण तुमचा इन्क्रीज होणार आहे. फोर्थ पॉइंट आहे नेचर ऑफ सॉल्व्हंट. जे सॉल्व्हंट तुम्ही रिॲक्शनसाठी यूज करणार आहे ते पोलर असणार आहे. पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट यूज करायचं आहे. पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट असेल तर इथे सॉल्व्हेशन होणार नाही आहे तुमचं, किंवा न्यूक्लिओफाइल जो आहे निगेटिव्हली चार्ज त्याचं सॉल्व्हेशन होणार नाही आहे. अप्रोटिक सॉल्व्हंट असल्यामुळे रेट ऑफ रिॲक्शन काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. दीज फोर फॅक्टर्स डिटरमाइन युअर SN2 रिॲक्शन रेट. पहिलं आहे नेचर ऑफ सबस्ट्रेट. प्रायमरी सबस्ट्रेट असेल तर रेट इन्क्रीज होणार आहे. नंतर लिव्हिंग ग्रुप इझिली लिव्ह होणार असेल, निगेटिव्ह चार्ज स्टॅबिलाइज करणार असेल तर रेट इन्क्रीज होणार आहे. स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल असेल तर तुमचा रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज होणार आहे. आणि पोलर अप्रोटिक सॉल्व्हेंट असेल तर रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज होणार आहे. लास्ट पॉइंट इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ SN2 रिॲक्शन. तर फर्स्ट कायनेटिक्स. कायनेटिक्समध्ये बघितलं आपण बायमोलिक्युलर रिॲक्शन आहे, म्हणजेच इट इज सेकंड ऑर्डर रिॲक्शन. मेकॅनिझम सिंगल स्टेपमध्ये होतं आहे, देअरफोर इट इज अ वन स्टेप रिॲक्शन. जो सबस्ट्रेट असणार आहे त्याचा आर ग्रुप असणार आहे, त्याच्यामध्ये प्रायमरी अल्किल हॅलाइड रिॲक्ट फास्टर दॅन सेकंडरी दॅन टर्शरी. जो न्यूक्लिओफाइल असणार आहे तो जर निगेटिव्ह चार्ज असेल तर रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज होणार आहे, म्हणून निगेटिव्ह चार्ज आर मोर रिॲक्टिव्ह दॅन न्यूट्रल कंपाऊंड. लिव्हिंग ग्रुप जो निगेटिव्ह चार्ज स्टॅबिलाइज करू शकतो असा लिव्हिंग ग्रुप तुम्ही यूज करू शकता. सॉल्व्हंट पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट जो आहे तो मोर युजफुल असणार आहे कम्पेअर टू पोलर प्रोटिक सॉल्व्हंट.